आपण बघाल ह्या सगळ्या निकालाचं विश्लेषण करत असताना काँग्रेसने आपले राज्य गमावलेत आणि आम्ही आमचे राज्य टिकवलेत याचा अर्थ आम्हाला तर चार वेळाला मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण जे केवढी अँटी इनकम्बन्सी त्या ठिकाणी असेल असू शकते परंतु स्वीपमध्ये 150 जागा मिळाल्या त्याच वेळेला छत्तीसगडमध्ये काँग्रेसला सत्ता टिकवता आली नाही त्याच वेळेला राजस्थानमध्ये सत्ता टिकवता आली नाही याचा अर्थ तुम्ही जनतेच्या विश्वासाला पात्र ठरला नाहीत लोकांनी मोदी साहेबांच्या नेतृत्वावर भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवला आणि त्याची परिणती आमच्या या विजयामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे होताना दिसते मला वाटतं जनतेनं या सेमीफायनलमध्ये उद्या या देशाचं नेतृत्व मोदी साहेबांनीच करावं हे त्या ठिकाणी स्पष्टपणे अधोरेखित केलेलं आहे भविष्यामध्ये राज्याचा सर्वांगीण विकास कोण करू शकतं तर भारतीय जनता पार्टी करू शकते यावर या ठिकाणी मोहर लावलेली आहे तेलंगणाचा अभ्यास करत असताना पिछाडी कशाला म्हणतो गेल्या वेळेला आमचे 2 त्या ठिकाणी आमदार होते आम्ही आता 10-11 वर जातोय कदाचित 15 पर्यंत जाऊ म्हणजे जर आम्ही 7-8 पटीनं आमदार निवडून येतात आमचं मतदानही त्या ठिकाणी जवळपास 5-7 पटीनं वाढणार आहे मग आमची पिछाडी कशी काय म्हणता येईल एक खरं आहे की तिथे बिहारच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी होती ती स्पेस आम्ही भरून काढण्यात कमी पडलो आणि पर्याय म्हणून लोकांनी काँग्रेसला स्वीकारलं काँग्रेसचं काय फार मोठं विकासाचं काम फार मोठं त्या ठिकाणचं वैचारिक बैठक आहे असं काही नाहीये एक अल्टरनेट म्हणून या ठिकाणी लोकांनी काँग्रेसला स्वीकारलंय आणि त्यातच तिथले रेवंत रेड्डी हा एक तरुण चेहरा त्या ठिकाणी केसीआरला अंगावर घेण्यात यशस्वी झाला पर्यायी नेतृत्व देण्यात यशस्वी झाला त्याची परिणती त्या ठिकाणी त्या जे काय त्यांना यश मिळते त्यामध्ये दिसते आपण बघाल मध्य प्रदेश राजस्थान किंवा तेलंगणा जिथे जिथे मराठी महाराष्ट्रातली वस्ती आहे त्या सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी मतदान केल्याचं चित्र प्रथमदर्शनी दिसतंय आता तेलंगणामध्ये आपण जसं मध्य प्रदेशचा उल्लेख केलात त्याचप्रमाणे आपण बघाल की जो आदिलाबाद विधानसभा आहे बोध विधानसभा आहे बोधन आहे अशा प्रकारचे निर्मल आहे इकडे जे मराठी वस्ती आहे आता मी उदाहरणात आपल्याला देतो शीतावरून भाताची परीक्षा करता येईल की आदिलाबाद या ठिकाणी एकनाथरावजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत हजारोची त्यांची रॅली निघाली आंबेडकर चौकात सभा झाली प्रचंड लोक त्या ठिकाणी बेलापट्टा हा 30-32 हजार मराठी बाहुल पट्टा आहे तिथे तर 87% मतदान झालं याचा अर्थ महाराष्ट्रातल्या नेतृत्वांवर देवेंद्रजींना तशाच प्रकारची गर्दी तिथल्या लोकांचा विश्वास आहे जर दुसऱ्या राज्यातल्या मराठी लोकांचा जर विश्वास आमच्या नेत्यांवर आहे भाजपवर आहे तर स्वाभाविकपणे महाराष्ट्रामध्ये तर या ठिकाणी प्रचंड अभूतपूर्व असं यश आम्हाला मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो.